मला ना कशी शहाणपणा, तुमची अक्कल ठेवा तुमच्या जवळ, पण मी म्हणते कशाला आणला हा अजुरा, माघाई काय आहे, पाणी तरी फुकट मिळत का, मग राहू द्यायचं ना जानकू भाऊजीकडे। अग तिचं वय हे काम करण्याचं, बाबा तर माझे लहानपणीच केले, कोणताही आधार नसताना रात्रीचा दिवस करून तिने माझं आणि जानकूचं पालन पोषण केलं। नुसतं पालन पोषणच केलं नाही तर शिकून माझ्या पायावर उभं केलं। अगं जानकू लहान होतं तरी आईच्या मदतीला जायचा, पण मला उणीव बसू दिली नाही। अगं लोकांची धुनी भांडी करता करता तिचे तळहात असे झाले होते की आम्हाला आंघोळ घालताना काटे टोचल्यागत वाटायचे। ती विचारायची, अरे बाळा माझे हात तर टोचत नाही ना तुमच्या अंगाला, तसं वाटलं तर मला सांग, मी हाताला कपडे बांधून तुम्हाला आंघोळ घालीन। पण तिचा कृतार्थ हाताचा स्पर्श आम्ही अगदी आनंदाने सहन करायचो। आमच्यासाठी कधी ती उपाशी झोपली असेल, दोघांपैकी एक जण आजारी पडला तर डोळ्यात तेल घालून रात्र जागून ती काढायची, आणि पहाटेच उठून धुणी भांडी करायसाठी दारोदार फिरत असायची।